महाविकास आघाडीतर्फे पारित करण्यात आलेल्या विद्यापीठ कायदा काळ्या विधेयकाविरोधात नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या घरासमोर मध्यरात्री रांगोळी काढण्यात आली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाने हे विधेयक लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती केली. महाविकास आघाडीतर्फे विद्यापीठ कायदा विधेयक पारित करण्यात आले आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. यासाठी भाजीयुमोने कधी लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले तर कधी मुख्यमंत्र्यांना व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात मिस कॉल दिले. यावेळी मात्र भारतीय जनता युवा मोर्चाने पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या घरासमोर चक्क रांगोळी काढून हे विधेयक मागे घेण्याची विनंती केली. यावेळी भाजीयुमोच्या वतीने आघाडी सरकारला विद्यापीठात राजकारण आणू नये, आज फक्त पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रांगोळी काढून या विधेयकाला विरोध दर्शवत आहोत. जर का आघाडी सरकारने हे विधेयक मागे घेतले नाही तर भविष्यात आम्ही आमचे स्वरूप अधिक उग्र करत तुम्हाला आमच्यापुढे झुकण्यास भाग पाडू, असा इशारा देण्यात आला. आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानासमोर आम्ही इथे विरोधाचं काम केलेलं आहे, निषेध दर्शनाचं काम केलेलं आहे. विद्यापीठ विधेयक जे त्यांनी अनैतिकतेने पारित केलं, आमचे नेते विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये चर्चा करत असताना अनैतिकतेने त्यांनी ते रेटून धरलं, जे विद्यार्थ्यांच्या अतिशय धोक्याचं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पवित्र विद्यापीठांमध्ये राजकारण करण्याचं पाप हे महाविकास आघाडी करू इच्छितं. त्याच्यात त्यांचं केवळ स्वतःचा स्वार्थ आहे. या माध्यमातून जमिनी लाटण्याचा प्रयत्न, मलिदा कमवण्याचा प्रयत्न हे हेतू त्यांचे आहे. विद्यापीठांमध्ये राजकारण करू नये, हे विधेयक त्वरित वापस घ्यावं, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रांतजींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करत आहे. आज नागपुरात आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर हे काळं विधेयक त्वरित वापस घ्यावं अशी युवती विभागाच्या माध्यमातून या युवतींनी इथे रांगोळी काढलेली आहे. आम्ही इथे बॅनर लावलेला आहे. या झोपलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरात्रीमध्ये हे सरकार इतकं गाढ झोपलेलं आहे की यांच्या निवासस्थानासमोर येऊन कोणी काही पण करून जातं तरी सुद्धा यांची जाग उघडत नाही. हे ज्या पद्धतीनं झोपलेलं सरकार आहे त्यांना जाग करण्याचं काम येत्या काळामध्ये युवा मोर्चा करेल. संपूर्ण जनतेमधून हा आवाज, हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न युवा मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनातनं करत आहे आणि जनमानसातून हा विचार घेऊन हे दबाव त्यांच्यावर टाकून हे विधेयक त्यांना वापस घ्यावंच लागेल, त्यासाठीचं हे आंदोलन आहे. त्वरित महाविकास आघाडीनं हे विधेयक वापस घ्यावं, अन्यथा महाराष्ट्रात जे होईल किंवा ज्या पण गोष्टी होतील त्याला केवळ महाविकास आघाडी जबाबदार राहील. भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातून हा संदेश आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचा